आपल्यासोबत नरेश मस्के आहेत ज्यांना ठाणे लोकसभा मतदारसंघातनं उमेदवारी मिळालेली आहे खरंतर अनेक नावं चर्चेत होती त्यामध्ये तुमचं नाव फायनल झालेलं आहे दिवस कमी आहेत किती मोठं आव्हान आहे आव्हान नाही आहे याचं कारण आमच्या महायुतीतील सर्व कार्यकर्ता हा रस्त्यावर हो असतो तीनशे पासष्ट दिवस लोकांसाठी काम करत असतो आणि त्यामुळे निवडणुकीपुरते आम्ही मर्यादित नाही आहोत त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं सुजलाम सुफलाम बनव हा हिंदुस्थान बनवण्याचं जे स्वप्न आहे ते स्वप्न त्यांनी केलेली कामं त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या विकासाकरता जे झटत आहेत लोकांसाठी जे काम करत आहेत ते लोकांच्या डोळ्यासमोर त्याचबरोबर ठाण्याचा जो हा विकास झालेला आहे तो जनतेला माहिती आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, एकना शिंदे यांच्यामुळे झालेलं आहे हे बदलतं ठाणं हे लोकांनी पाहिलेलं आहे आणि आम्ही केलेलं काम हे लोकांसमोर आहे पण समोर दोन टर्म खासदार आहेत आमदारकीचा त्यांना अनुभव आहे त्यात तुम्ही आता महापौर ते थेट लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहात मी हे विचारतो की राजन विचारांचं किती मोठं आव्हान असेल राजन विचारांचं आव्हान आमच्यासमोर नाही आहे आणि आव्हान कशाला म्हणायचं आम्ही तीनशे पासष्ट दिवस आमचा कार्यकर्ता काम करतो आमचा नगरसेवक हो असेल आमचा विभाग प्रमुख असेल सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी राष्ट्रवादीचे अजितदादा गटाचे पदाधिकारी आयचा मनसेचे पदा रात्रंदिवस दिवस लोकांमध्ये असतात आमची महायुती हे आव्हान नाही आहे आव्हान नाही आहे हा कार्यकर्ता विरुद्ध मुजोर खासदार ही लढाई असणार आहे प्रतिष्ठेची असणार आहे एकनाथ शिंदेसाठी एक ठाण्याचा बाले किल्ला म्हणून नाही ही लढाई प्रतिष्ठेची आहे ही लढाई एकतर्फी होणार आहे साहेब मला एक विचारायचं की अनेक नावं चर्चेत होती म्हणजे अगदी प्रताप सरनाईकांचं नाव चर्चेत होतं भाजपला सुद्धा ही जागा हवी होती यामध्ये तुमचं नाव निश्चित झालं नाही आमच्यामध्ये असं काही लढाई विडाई काही नव्हती आमची एकत्र बैठक झाली आणि त्याच्यामध्ये सुद्धा जो काम करेल जे सर्वजण काम करतात आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि कार्यकर्ता म्हणून माझ्यावरती जी जबाबदारी दिलेली लढाई आमच्यामध्ये अत्य कुठल्याही प्रकारची स्पर्धा नव्हती एक काहीतरी आमची स्ट्रॅटेजी आहे जी काही लेट आम्ही उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि त्यानुसार आम्ही काम करतो पण इच्छुक जे होते ते सुद्धा सोबत असतील त्यांची नाराजी दूर होईल नक्कीच नक्कीच आत्ता सकाळी सरनाईक साहेब असतील फाटक साहेब यांच्याशी माझं बोलणं झालं आणि असं काही नाही आहे काल आम्ही सर्वजण एकत्र होतो त्याच्यामुळे विषय तसा काही स्पर्धा वगैरे काही नाही शेवटचा प्रश्न स्ट्रॅटेजी होती असं तुम्ही म्हणतात उशिरा नाव जाहीर करण्याची काय नेमकं का, करण्यात तुम्हाला कळेल तुम्हाला सतरा दिवस बाकी सतरा ते अठरा दिवस बाकी कळेल तुम्हाला की या ठिकाणी आमच्या दृष्टीने निवडणुकीची पूर्वतयारी आम्ही सुरू केलेली आहे आमच्या शिवसेना भाजप राष्ट्रवादी आर पी आय यांची ऑलरेडी विधानसभा वाईज बैठका झालेल्या आहेत आमच्या वॉर्ड वाईज बैठका झालेल्या आहेत कार्यकर्त्यांचे मेळावे झालेले आहेत काम आम्ही सुरू केलं होतं विश्वास आहे तुम्हाला की महापौर नंतर थेट दिल्लीत विश्वास गॅरंटी आहे मोदी की गॅरंटी एकनाथ शिंदेसाहेबांची गॅरंटी त्यामुळे होते नरेश मुस्के त्यांनी सांगितलं की पूर्णपणे मला विश्वास आहे आणि जे काही इच्छुक होते त्यांच्याशी सुद्धा चर्चा झाली आणि एक प्रकारे स्ट्रॅटेजी होती की हे नाव उशिरा जाहीर करण्याचं मात्र तयारी आमची तळागाळात सुरू आहे आणि विश्वास सुद्धा नरेश मस्के यांनी आपल्या प्रतिक्रियेतून दर्शवलेला आहे कॅमेरामॅन अजित कदम समी वेदांतने एबीपी माझा ठाणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट